आप देख रहे हैं एसटीएस न्यूज़। नमस्कार, आप सभी का स्वागत है एसटीएस न्यूज़ में। मैं हूं अलीशा चंद्राकर। तो चलिए देखते हैं आज की खास खबर। दोन महाठगांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल। भिवंडी शेअर्स मध्ये पैसे गुंतवून दामदुपटीने पैसे मिळवून देण्याच्या बहाण्याने अनेकांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या दोघा भावांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल झालाय। गुन्ह्याचं सविस्तर वृत्त असे की कोंबडपाडा येथील रहिवासी असलेले प्रमोद जाधव हे रिअल इस्टेटचे काम करत आहेत। रिअल इस्टेट व्यवसायात मागील 4 ते 5 महिन्यापासून इस्टेट व्यवसायात मंदी असल्याने पूर्वीप्रमाणे आर्थिक स्थिती चांगली राहत नसल्यानं आर्थिक चणचण भासू लागली। म्हणून कुठेतरी पैसे गुंतवून म्हणून एक ठराविक रक्कम गुंतवून दरमहा नफा मिळेल असं शोधात होते। भिवंडी महानगरपालिकेमध्ये सफाई कामगार असलेला मनोज खरे आणि राष्ट्रवादीचा युवा नेता समजत असलेला सूरज खरे यांच्याकडे बचत करून एक ठराविक रक्कम नफा मिळण्याबाबतची माहिती मिळाली होती। मनोज खरे व सूरज खरे यांनी सिटी सेंटर बिल्डिंग गाळा 113 पहिला मजला पद्मानगर धामणकर नाका येथे बोलावून घेतले। सूरज काळूराम खरे यांनी सांगितलं की मनोज काळूराम खरे यांनी क्वांटेरा लाईन प्रायव्हेट लिमिटेड नावाची कंपनी सुरू केली आहे। सदर कंपनीचा सूरज काळूराम खरे हा डायरेक्टर आहे। सदर कंपनीत निमित शेअर्स मध्ये इतरांचे पैसे गुंतवणुकीचे काम करतो। त्यांना दरमहा ठराविक रक्कम नफा मिळवून देत असतो असे सांगून मनोज काळूराम खरे व सूरज काळूराम खरे यांनी मला ₹1,00,000 व दरमहा 1,500 ते 2,000 रुपये ठराविक रक्कम असा नफा मिळेल अशी हमी दिली होती। म्हणून प्रमोद जाधव यांनी मनोज काळूराम खरे व सूरज काळूराम खरे यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवून व त्यांच्या सांगण्यावरून दिनांक 12/4/2022 रोजी रक्कम ₹4,00,000 गुंतवणूक केली होती। त्या बदल्यात दोघांनी जाधव यांना प्रतिदिवस ₹4,500 प्रमाणे देण्यास सुरुवात केली। त्या संदर्भात मनोज काळूराम खरे यांनी आपसात समझोत्याचा करारनामा लिहून घेतला। फिर्यादीची फसवणूक झाल्याचं निदर्शनास आल्यामुळे फिर्यादीने भिवंडी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून सदर गुन्ह्याचा तपास पोलीस करतायत। या प्रकरणातील दोघही भाऊ फरार असून आज पावते कोणालाही अटक करण्यात आलेली नाही, त्यामुळे पोलीस काय कारवाई करतात याकडे फिर्यादी प्रमोद जाधव यांचं लक्ष लागलंय। ब्युरो रिपोर्ट। हा जो विषय आहे कुंभारवाडा पोलीस स्टेशनची FIR दाखल केलेली, कोण नेमके हे माणसं आहेत, कंपनीचं नाव काय आणि कशी फसवणूक केली? यांचं नाव आहे मनोज काळूराम खरे आणि दुसरं आहे त्याचा भाऊ सूरज काळूराम। या दोघांनी गुगलवर कंपनी रजिस्टर केलेली आहे कॉन्टेनर लिंक बाय प्रायव्हेट लिमिटेड, त्याच्या अनुषंगाने निर्मिती शेअर्सच्या नावाने हे लोक लोकांकडून एक इन्व्हेस्टमेंट घेत होते आणि त्यांना एक प्रॉफिट देण्याचं आमिष देत होते। असंच 2022 एप्रिलला मी त्यांच्याकडे त्यांच्या फोनवर गेलो आणि काही पैसे थोडेफार इन्व्हेस्ट केलेले। सुरुवातीला मी 4 लाखाची अमाऊंट त्यांना दिलेली, त्याच्यानंतर 3 लाखाची। त्यांनी माझं विश्वास संपादन करून मला एक रोज 2,000, 4,000 असे डेली देत होते। त्यानंतर जूनचा महिना आला, मी त्यांना एक मोठी अमाऊंट दिली, माझे जवळजवळ 20 लाख रुपये त्यांच्याकडे फसलेले आहेत। आणि जूनच्या नंतर त्यांनी ऑफिस म्हणजे जून महिना संपल्यानंतर ऑफिस बंद केला आणि ते तिथून निघून गेले। तर याच्यापैकी जो मनोज काळूराम खरे आहे तो गव्हर्नमेंट सर्वंट आहे आणि गव्हर्नमेंट सर्वंट हा कुठलीही प्रायव्हेट कंपनी खोलू शकत नाही हे अगोदर त्याने आम्हाला सांगितलं नव्हतं। कारण त्याने सांगितलेलं की हे माझं फक्त भाऊ डायरेक्टर आहे आणि मी तिथे ट्रेडिंग। तुम्ही या विरोधात काय गुन्हा दाखल केला आहे का? या विरोधात मी कुंभारवाडा पोलीस स्टेशनला गेले 6 महिने चकरा मारत होतो, परंतु मला पोलिसांनी कोऑपरेट केलं, त्यांच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे 406 आणि 420 या कलमानुसार। तर याच्यामध्ये आणखी बरेच लोक फसलेले आहेत, त्या सर्वांना न्याय भेटला पाहिजे, त्यांचे पैसे भेटले पाहिजेत आणि असे जे काही फ्रॉड लोक आहेत समाजामध्ये त्यांना एक धडा भेटला पाहिजे। त्यांना एक नेमकं काय करायचे ते लोकांना एक पैशांचं आमिष द्यायचे की बाबा तुम्ही एवढे एवढे गुंतवा, तुम्हाला आम्ही महिन्याला एवढं एवढं देणार किंवा पर डे एवढं देणार। आणि ते थोडे दिवस देतात, त्याच्यानंतर त्यांनी जास्त इन्व्हेस्ट केले की देण्याचे टाळाटाळ करतात, आज देतो उद्या देतो महिन्याभराने देतो असे तारखा देऊन लोकांना थकवले। असे बरेचसे आहेत लोक ते त्यांच्या ह्याला त्रासलेले आहेत आणि त्यांच्याकडे पैसे मागायला गेल्यानंतर फार म्हणजे उडावणीची उत्तरं देतात। ऐसे ही नई खबरों के लिए जुड़े रहें एसटीएस न्यूज़ के साथ। मैं अलीशा चंद्राकर, जय हिंद।